स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा महाराष्ट्राच्या 288 विधानसभा मतदारसंघामध्ये तीस तारखेपासून तर 6 तारखेपर्यंत भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिवसापर्यंत 6 एप्रिलपर्यंत 288 मतदारसंघामध्ये आणि या रथयात्रेमध्ये या गौरवयात्रेमध्ये प्रत्येक विधानसभेच्या मोठ्या शहरामध्ये किमान 2 शहरामध्ये ही गौरवयात्रा होईल। या गौरवयात्रेमध्ये मुंबई आमचं मुख्यालय या ठिकाणी विक्रांत पाटील आणि संजय उपाध्याय हे त्या ठिकाणी यात्रेचे प्रमुख आहेत। मुंबई शहराकरता अमित साटम यात्रेचं काम बघणार आहे। मुंबईच्या 36 विधानसभा कोकणा आणि ठाणे विभागामध्ये निरंजन डावखरे आणि नितेश राणे संपूर्ण विधानसभा मतदारसंघामध्ये आमचे आमदार आमचे खासदार यांच्या समवेत यात्रा करणार आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये पक्षाचे महामंत्री मुरली मोहोळ आणि साताऱ्याचे आमचे नेते विक्रम पावसकर हे प्रमुख राहणार आहेत। उत्तर महाराष्ट्रामध्ये यात्रेचे प्रमुख म्हणून आमचे नेते जयकुमार रावल विजय चौधरी आमचे महासचिव हे काम बघणार आहेत। मराठवाडा विभागाचं काम संभाजी निलंगेकर आणि संजय केनेकर संपूर्ण विधानमंडळामध्ये आमचे सदस्यासहित आमदारासहित काम या ठिकाणी यात्रा बघणार आहेत। पूर्व पश्चिम विदर्भामध्ये संजय कुटे आणि रणधीर सावरकर हे यात्रा प्रमुख असतील आणि पश्चिम विदर्भामध्ये पूर्व विदर्भामध्ये प्रवीण दटके आणि आमचे आमदार विजय रहांगडाले समित्या नेमतील आणि 288 मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना माननीय शिंदे साहेबाकडे जे 50 आमदार आहेत तेही सोबत राहतील। देवेंद्रजी एक यात्रा करतील, एकनाथजी सुद्धा यात्रा करणार आहे, मी स्वतः एक यात्रा करणार आहे आणि राज्याचे आमचे सर्व नेते बूथ प्रमुखापर्यंत सर्व पदाधिकारी कार्यकर्ते जनता या गौरव यात्रेमध्ये आपला सहभाग देणार आहे। खरं तर आपल्या सर्वांना माहिती आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जे योगदान देशाकरता आणि देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आहे हे योगदान 130 कोटी भारतीय कधीच विसरू शकत नाही। आपल्याला माहित आहे की मदनलाल धिंगराजी हे सावरकरांचे पहिले हुतात्मा शिष्य होते। क्रांतिकारकाकडून बॉम्ब तयार करण्याचे तंत्रज्ञान त्यांनी आत्मसात केले होते। अनेक क्रांतिकारक हे स्वातंत्र्यवीर सावरकरांसोबत येऊन स्वातंत्र्याच्या लढ्यात त्यांनी सहभाग दिला होता। 1857चा जो उठाव झाला होता या उठावाचा इतिहास कोणी लिहिला? स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिला होता।
लंडन मध्ये क्रांतिकारकांना मदत करताना त्यांना अटकही करण्यात आली। दोन जन्मठेपेच्या काळ्या पाण्याच्या शिक्षा सुमारे 50 वर्ष। राहुल गांधी एक दिवस राहू शकत नाही, एक तास राहू शकत नाही, पण 50 वर्ष दोन काळ्या पाण्याच्या शिक्षा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशाकरता त्या ठिकाणी त्यांना झाल्या। आणि काय आलापष्टा केला असेल आपण बघा, इंग्रजाचा काळ 50 वर्ष कसा काढायचा, आणि त्यामुळं आपल्याला सर्वच माहिती आहे, तेलाच्या घाणाला जुंपणे, नारळाच्या काथ्या कुटण्याचं काम असेल, मरणप्राय वेदना त्यांनी दिल्या इंग्रजांनी सावरकरांना। 11 वर्ष त्यांनी हा छळ सहन केला, 11 वर्ष, पण त्यांची विचारधारा कमी झाली नाही, विचार कमी झाले नाही। आपण इतिहासात बघितलं, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी विचार कधी सोडले नाही। हिंदू समाज एकजीवी करण्याचं आणि संघटित करण्याचं काम स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलं। खरं तर अंधश्रद्धा जातीभेद यावरही मोठं काम केलं आहे। रत्नागिरीच्या त्यांच्या वास्तव्याच्या आणि समाज सुधारण्याच्या अनेक गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी केल्या। 500 मंदिरं जवळपास अस्पृश्यासाठी खुली केली, अनेक आंतरजातीय विवाह लावले, अनेक सहभोजने आयोजित केली, पतित पावन मंदिरं सुरू केले। खरं तर इतका मोठा जाजल्व इतिहास जो आहे त्या इतिहासाला पुसून टाकण्याचं काम आणि ज्याची टाचणी बरी क्षमता नाही, सूर्यासमोर दिवाई नाही असे राहुल गांधी, एकीकडे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांना जर आपण छोटीशी एक मिनिटाची फिल्म जरी पाहिली ते डोळ्यात असू येतात। मी रत्नागिरीला जाऊन आलो, रत्नागिरीच्या त्यांच्या ज्या ठिकाणी त्यांनी त्याला शिक्षा झाली त्या रूममध्ये जर तुम्ही गेले डोळ्यात पाणी येतं। पण राहुल गांधी तिथे कधी गेले नाही, नाना पटोले कधी गेले नाही। नाना पटोले आणि राहुल गांधीच्या किती त्या ठिकाणी हृदयाचे पक्के जरी असतील तर त्यांचं मान खाली जाईल, इतकं विशिष्ट पद्धतीने विशिष्टपणा म्हणतात याला, डोक्यात फरक पडला राहुल गांधी आणि महाराष्ट्राच्या काँग्रेसच्या नेत्याच्या। काय बोलतात आहे, काय टीकाटिप्पणी करताय, काय अपमान करतात आहे। आणि म्हणून हा जो इतिहास आहे हा येणाऱ्या पिढीला ह्या संपूर्ण देशातल्या 50 कोटी युवकांना हा इतिहास माहिती व्हावा, जो इतिहास पुसला जातोय। राहुल गांधीकडनं आणि नाना पटोलेकडनं हा इतिहास हा संपूर्ण युवकांच्या रक्तामध्ये मिसळावा याकरता ही यात्रा आम्ही काढतो आहे। आणि जवळपास या महाराष्ट्रातले 1 कोटी नागरिक जनता यात्रेमध्ये सहभागी होतील 288 विधानसभेमध्ये। आणि या माध्यमातून आमच्या सर्व युवकांना हा इतिहासाचं दर्शन होईल याकरता आम्ही ही यात्रा काढली आहे। मी परवा काल बोलताना आपल्याला बोललो होतो, हे नौटंकीबाज उद्धव ठाकरे एकीकडे म्हणतात की स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान आम्ही सहन करणार नाही, 3 वर्षापासून म्हणतात आहे, पण 3 वर्षापासून राहुल गांधी रोज स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्यांच्या इतिहासाला मान्य करायला तयार नाही। भारत जोडो यात्रेमध्ये खूप अपमान झालेत,
आणि खुर्ची मुख्यमंत्री पदाची खुर्ची आणि मुलाची खुर्ची वाचवण्याकरता हिंदुत्व बाजूला सारून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा इतिहास बाजूला सारून आपली खुर्ची आणि आपल्या मुलाची खुर्ची वाचवण्याकरता महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे आणि मताच्या लागून जालण्याकरता महाविकास आघाडीसोबत काँग्रेस राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसले आणि काँग्रेस जेव्हा अपमान करते तेव्हा राहुल तेव्हा उद्धव ठाकरे एवढेच बोलतात आम्ही सहन करणार नाही आम्ही सहन करणार नाही आम्ही सहन करणार नाही। स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान कधी सहन केला नाही आणि हे रोज सहन करताय। काल मालेगावच्या सभेत बोलले आम्ही सहन करणार नाही म्हणजे काय करणार आहे। मी म्हटलं होतं उद्धव ठाकरेजींनी 11 वाजेपर्यंत आज 11 वाजेपर्यंत त्यांना वेळ दिली होती। आज 11 वाजेपर्यंत उद्धव ठाकरेजींना म्हटलं होतं की तुम्ही आज फारकत घ्या, जर तुम्हाला वाटतं ना की काँग्रेस पार्टी राहुल गांधी नाना पटोले हे जर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा रोज अपमान करता आणि तुम्ही म्हणता की आम्हाला अपमान सहन करणार नाही मग बाजूला का होत नाही, ठाकरे बाणा का दाखवत नाही, कुणाची वाट बघताय? सत्तेकरता मिन्ने झाले, पुन्हा मुख्यमंत्री व्हायचा आहे, मुलाला पुन्हा त्या ठिकाणी मंत्री करायचा आहे, विचाराची कॉम्प्रोमाइज करताय? सांगा ना आम्हाला काँग्रेसचा विचार स्वीकारला, काँग्रेसची घटना आम्ही स्वीकारली, काय काय त्या ठिकाणी ढोंग करताय? एककडे सांगताय की आमची विचारधारा वेगळी आहे पण सत्तेकरता एक आहो। आदित्य ठाकरे सांगतात आहे त्यांची विचारधारा वेगळी आमची विचारधारा वेगळी, मग कसे काय पुसू शकले आपण, कशाकरता पटल्यात? मताच्या लागून चालण्याकरता। आणि सांगा ना एकदम स्पष्ट भाषेत की आम्ही हिंदुत्व सोडलाय, एका वाक्यात का सांगत नाही उद्धव ठाकरेजी? मी म्हटलं होतं 11 वाजेपर्यंत तुम्ही जाहीर केलं की मी काँग्रेस सोडली आहे, काँग्रेसचा विचार सोडलाय, काँग्रेसची आमची महाविकास आघाडी सोडली आहे, जे स्वातंत्र्यवीर सावरकरचा अपमान करते ते आम्हाला सहन होत नाही आहे, मी राज्याचा अध्यक्ष म्हणून तुमचं अभिनंदन करण्याकरता आलो असतो आज, म्हटलं होतं मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन अभिनंदन करीन, पण तुम्ही नाही केलं, तुम्हाला सत्ता पाहिजे आणि खोटारडे भाषण करायचे आहे, खोटारडेपणा दाखवायचा आहे आणि एक त्यांचा सकाळचा भोंगा, तो सकाळचा भोंगा आज सकाळी पुन्हा बोलले, काय भोंगा बोलला? एक तर जेलमध्ये राहून त्यांनी कैद्याची भाषा शिकून आले आणि काय बोलले, नाही मी राहुल गांधीशी बोलतो। 2.5 वर्षात राहुल गांधी कधीच भेटले नाही का? 2.5 वर्षात राहुल गांधीची कधी भेटत झाली नाही का? नाही राहुल गांधीशी बोलतो, कशाला कोठाडपणा करता? सांगा ना स्पष्ट भाषेत की नाही आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विषय सोडलाय, आम्ही काँग्रेसच्या मताही सहमत आहोत आणि त्यामुळं यांचा खोटारडेपणा ढोंगीपणा जनतेमध्ये आम्ही नेऊ, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा इतिहास हा युवकापर्यंत पोहोचवू, आम्ही गौरव यात्रा काढू आणि खरं तर या महाराष्ट्रामध्ये जो अपमान होतो आहे या महाराष्ट्राचा या देशाचा अपमान होतो आहे हा आता आम्ही सहन करणार नाही। आम्ही सुद्धा आता जशा तसं उत्तर देऊ, या महाराष्ट्राच्या कोटी युवकापर्यंत आम्ही जाऊ आणि या संपूर्ण यात्रा 6 एप्रिलपर्यंत पूर्ण होईल। एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये ही यात्रा आहे, शिवसेना भाजपचे संपूर्ण कार्यकर्ते यात्रेमध्ये सहभागी होतील आणि या यात्रा प्रचंड मोठ्या या काढल्या जातील आणि या यात्रेतनं आम्ही रथाच्या माध्यमातून संपूर्ण इतिहास हा आम्ही या महाराष्ट्रासमोर महाराष्ट्राच्या युवकांना देऊ याकरताच मी आपल्याला बोललो होतो।